नमस्ते शेतकरी बि बांधवांनो किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर पीक विमा दोन हजार तेवीस यासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे तर मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये विशेषतः जर पाहिलं तर शेतकरी बांधव राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं इव्हन काढणी पश्चात देखील पिकांचं नुकसान झालेलं होतं तर ह्या वेळोवेळी जे काही पिकांचं नुकसान झालेलं होतं तर त्याचाच परिणाम म्हणून आणि त्यानंतर मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर सर्वसमावेशक पीक, पीक विमा योजना मागच्या वर्षीपासून राबवण्यात आलेली होती त्यामुळे एक रुपयामध्ये पीक विमा राबवण्यात आलेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी यामध्ये लाभ घेतलेला होता विशेषतः जर पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर पीक विमामध्ये सहभाग घेणाऱ्या नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण हे कमी असतं तर या गेल्या वर्षीच्या मात्र पीक विमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून देखील शेतकरी बांधवांनी सहभाग घेतलेला होता याच परिपक्व म्हणून जे काही शेतकरी बांधव यासाठी पात्र होत होते तर त्यांना काल सरकारद्वारे राज्य शासनाचा जो काही निधी आहे तर तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि खरीप आणि रब्बी हंगामाचा जवळपास एक हजार अडोतीस कोटी राज्य शासनाच्या हिश्श्याचा पंतप्रधान क पीक विमा योजनेमधील तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो निधी सर्व ज्या काही तुमच्या जिल्ह्यातील ठराविक कंपन्या आहेत पीक विमा कंपन्या राबवणाऱ्या तर त्या कंपन्यांना तो वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आता जे वाटप सुरू झालेलं आहे तर त्यासंबंधीचं हे अपडेट आहे शेतकरी बांधवांनो तर त्यामध्ये जवळपास एकशे पंधरा कोटी रुपयेचा जो काही निधी आलेला होता तर त्या निधीचं वाटप एका जिल्ह्याचं ते म्हणजे की सातारा जिल्ह्याचं हे वाटप आता सुरू झालेलं आहे आणि कृषी विभागामार्फत देखील यावर्षी देखील पावसाचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं सरासरी पावसाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असेल असं सा। सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कृषी विभागाकडे दे, मार्फत देखील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी यावर्षी विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा कारण की यावर्षी देखील सर्वसमावेशक एक रुपयामध्ये तुमचा पीक विमा तुम्हाला नोंदवता येणार आहे यामध्ये सहभाग आणि त्याचबरोबर तुम्हाला जो काही जर पिकांना तुमच्या पावसाचा फटका झाला बसला किंवा तुम्हाला जर पिकांचं नुकसान झालं तर त्या माध्यमातून सरकारद्वारे जी काही मदत निधी असतो तर तो मदत निधीचे तुम्हाला वाटप होऊ शकेल तर अशा पद्धतीचं आव्हान देखील सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे तर ही जी महत्त्वाची अपडेट होती तर शेतकरी बांधवांना आता जो जवळपास दोन लाख सतरा हजार शेतकरी जे काही पात्र होते सातारा जिल्ह्यातील तर त्या शेतकरी बांधवांना आता या निधीचा लाभ भेटणार आहे तर मी अपेक्षा करतो की इतरही जिल्ह्यांचं जेव्हा अपडेट येईल तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल तोपर्यंत तिथेच थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद